सगळेजण आणि तुम्ही सुद्धा स्वतः उल्लेख करता की आम्ही कोण आहोत, शिवप्रतिष्ठानचे धारकरी आहोत. तुम्ही वारकरी म्हणत नाही, तुम्ही धारकरी म्हणता. काय या शब्दाचा अर्थ आहे? गड मोहिमेला सुद्धा तुम्ही धारा तीर्थ शब्द वापरता. रणांगणावर एखादा योद्धा पडला तर तो धारा तीर्थी पडला असं आपण म्हणतो. काय आहे धार शब्दाचा अर्थ? धार म्हणजे फक्त तलवारीची धार नव्हे, वाणीची धार नव्हे, धार म्हणजे तेजस्वीता. आकाशाचा सूर्य आहे ना, हा खरा धारदार आहे. आणि आपण सगळे तसे धारदार व्हायला पाहिजे. मी शब्द वाचतो आहे ठिकाणी, शिव सूर्य जाळ. अर्थ शिवाजी सूर्य आहे, जाळ म्हणजे जाळणार नाही आहे, उजळविणार आहे, लोकांना प्रेरणा देणार आहे. आणि तो शिवसूर्य जाळ आम्हाला लोकांच्या मनामध्ये जागवायचा आहे. शिव छत्रपती आणि शंभू छत्रपती यांचा वारसा आम्हाला चालवायचा आहे. विचाराचा, कार्याचा, भावनेचा, प्रेरणेचा. आता विषय बघा, मी तुमच्या समोर आलोय तर वारकरी संप्रदायाचा एक प्रतिनिधी मिळालोय. मी कशाच्या आधारे वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी म्हणू शकतो? तर माझ्या गळ्यामध्ये फडावर घेतलेली माळ आहे. माळकरी असणारा मी वारकरी आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 30 वर्षापूर्वी मी एकनाथांच्या पीएचडी केलेली आहे. एकनाथ म्हणजे ज्ञानेश्वर नामदेवांचा वारसा अधिक वाढवून तुकाराम आणि रामदासांच्याकडे पोहोचवणारा महापुरुष, शांती ब्रह्म पैठणचे नाथ बाबा, त्यांचा मी अनेक वर्ष अभ्यास केलाय. आणि तिसरी गोष्ट, आज मी 2 पुस्तके लिहिली आहेत जी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, कमी तर तुम्ही वाचा. एका पुस्तकाचं नाव आहे वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी. त्यात वारकरी संप्रदाय म्हणजे काय पासून 3 महत्वाचे ग्रंथ आहे. अशी वारकरी संप्रदायावर 4-5 पुस्तकं लिहिलेलं मी आज तुमच्या समोर एक विचार मांडतोय की मित्रांनो, तुम्ही जे धारकरी आहात ते तलवारीचं पात्र आहात आणि त्याची जी मूठ आहे ती वारकऱ्यांची आहे हे विसरू नका. धारकरी नाव तुमचं असेल पण तुमचं घराणं वारकरी आहे हे विसरू नका. वारकरी घराणं म्हणजे काय? फक्त वारी करतो तो वारकरी? जर तुकोबा आमचे म्हणाले त्याच्या गळा माळ असो नसो कुठं बिघडत नाही. माळकरी वारकरी शब्दाचा अर्थ हा नाही आहे. ज्ञानेश्वरांचं वचन आपल्याला सांगतो की वारकरी म्हणजे काय आपल्याला कळेल. ज्ञानेश्वर म्हणताय, जो पूर्णपणे विठ्ठलाला शरण गेलेला असतो आणि त्या विठ्ठलासारखाच पतित पावन असतो. शब्द बघा, जो पूर्णपणे विठ्ठलाला शरण गेला असतो आणि विठ्ठलासारखाच पतित पावन असतो त्याला वारकरी म्हणतात. मी शब्द उद्धृत करतो. काया वाचा मने शब्द आपल्याला माहितीये. काया वाचा मने जीवे भावे सर्वस्वेशी पाप रखमा देवी वर विठ्ठलाचा वारी कर. काया वाचा मने जीवे भावे सर्वस्वेशी कुणाला अर्पण करायचं? पाप रखमा देवी वरू विठ्ठलाचा वारी कर. आज आपण वारकरी म्हणतो, जुना शब्द काय आहे? वारी कर. ती मूठ आहे, लक्षात ठेवा. आणि याची खूण कोणती? याची खूण बघा, आज ज्याच्या समोर आपण नतमस्तक आहोत तो भगवा झेंडा. मला सांगा, ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर महाराष्ट्रातलं काम पूर्ण केल्यानंतर नामदेव महाराज वयाची 20 वर्ष पंजाब मध्ये का गेले, पंच नद्यांच्या प्रदेशात का गेले, हिंदी मध्ये कविता का लिहिली, उभई बिठलू अडवई बिठलू बिठलू बिन संसार नाही असं का म्हंटल? गुरु नानकांच्या ग्रंथ साहेब ग्रंथात मराठी नामदेवांची हिंदी पद का आली? घटना कधीची आहे? 1350 पूर्वीची. नामदेवांचा काळ आहे 1270 ते 1350. विचार करा, 1350 पूर्वी नामदेव नावाचा एक संत, मराठी संत, पंजाबात जातो, हिंदीत लिहितो आणि त्याचे शिष्य कोण असतात? कबीर त्याचे शिष्य आहे, नानक देव त्याचे शिष्य आहे, रामानंद त्याचे शिष्य आहे.
शिष्य ज्याला मिळतात ते नामदेव पंजाबात का गेले 1350 पूर्वी? जरा विचार करूया आणि इतिहासाची पानं धुंडाळूया. नामदेव वारकरी होते, मनाला धारकरी होते, ज्ञानेश्वरांचा वारसा त्यांच्याविषयी होता. नातू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप जाऊ जगी त्यांना माहिती होत. आणि असे नामदेव पंजाबात यासाठी गेले की दिल्ली जी आहे त्याचं संस्कृत नाव देहली असं. देहली म्हणजे उंबरठा. उंबरठा ओलांडून शत्रू यायच्या आधी अंगणामध्ये येतो आणि अंगणात जर शत्रूला अडवलं तर उंबरठा आणि माजगर दूर राहत. ते अंगण म्हणजे पूर्ण पंजाब आहे.